सरकार जे आर गोन्साल्विस यांनी केली आहे. दरम्यान ही निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कबनूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण 6 प्रभाग असून यामध्ये सुमारे 21,925 इतकी मतदार संख्या आहे. तर एकूण 29 मतदार केंद्र राहणार असून त्यामध्ये प्रत्येक प्रभागात किमान 5 मतदान केंद्र राहणार आहे. या निवडणुकीत एकूण 6 प्रभागातून 17 सदस्यांची निवड होणार आहे. त्यामुळे एकंदरीत कबनूर गावांची एकूण 21,925 ही मतदारसंख्या पाहता निवडणूक यंत्रणा सक्षमपणे पार पाडण्यासाठी प्रशासन आतापासूनच कार्यरत झाली आहे. याशिवाय प्रभाग आरक्षण सोडत मतदारांची पडताळणी, निवडणूक व मतदान जनजागृती अशी विविध कामे वरील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जात आहेत. प्रभाग सदस्य निवडणूक निकालानंतर सरपंच पदाची निवड प्रक्रिया ही पार पडणार आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तलाठी SG पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी कुंभार आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी रसूल जमादार सह आधारित उत्तीजनकरंजी. मागील 5 वर्षात काय झाला तुमच्या गावचा विकास? खरंच झाला का तुमच्या गावाचा विकास? रस्ते, लाईट, स्वच्छता एवढाच का आपल्या गावचा विकास? खरोखर झाला का विकास की गावाला केले भकास? पुन्हा देणार तुम्ही त्यांना निवडून की दाखवणार खरचा रस्ता? मागील 5 वर्षाचा आढावा घेण्यासाठी येत आहे आधार न्यूज.